मित्रांनो आज सांगितलेल्या ट्रिकच्या आधारे तुम्ही कोणतंही वाक्य इंग्रजीतलं कोणतंही वाक्य मराठीत एका सेकंदामध्ये ट्रान्सलेट करू शकता कसं ते पहा क्रमांक द्या एक आणि त्याच्यानंतर उलट दोन तीन चार कसे दिले क्रमांक आपण वाक्याचे भाग पाळले आय आस्क्ड अ क्वेश्चन टू माय फादर आणि आता काय करायचंय एक क्रमांकाला काय दिलंय आय आय म्हणजे मी आता काय करायचं उलट चालायचं टू माय फादर म्हणजे माझ्या वडिलांना माझ्या वडिलांना माझ्या वडिलांना तीन नंबरला अ क्वेश्चन म्हणजे प्रश्न चार नंबरला बरोबर आलं ना आय आस्कड अ क्वेश्चन टू माय फादर मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारला हाँ? आता बघा आपल्या समोर वाक्य दिसतंय आय opened द डोअर टू एंटर द क्लास आता याचे भाग केले आय एक नंबर ओपनड डोअर टू एंटर इन द क्लास आणि उलट चालायचं दोन नंबर दिला शेवटी त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर चार आणि पाच आता काय करायचं तुम्हाला सुरुवातीला जे एक नंबर आलाय त्याचं काय करायचं मराठीत लिहायचं आय म्हणजे मी आय म्हणजे मी आता उलट चालायचं इन द क्लास म्हणजे वर्गात हिंद क्लास म्हणजे वर्गात त्याच्यानंतर टू एंटर प्रवेश करण्यासाठी प्रवेश करण्यासाठी प्रवेश करण्यासाठी प्रवेश करण्यासाठी द डोअर म्हणजे दरवाजा दरवाजा आणि ओपन म्हणजे उघडला उघडला बघा काय झाला अर्थ मी वर्गात प्रवेश करण्यासाठी दरवाजा उघडला किती सोपं आहे बघा आता आपल्यासमोर वाक्य आय एट अँड एपल विथ माय ब्रदर आय एक नंबर आता उलट चालायचं चा। विथ माय ब्रदर दोन एन एपल तीन एट चार आणि आता काय करायचं मराठीत भाषांतर करायचं कसं करायचं क्रमांकानुसार एक नंबरला काय आलेलं आहे आय आय म्हणजे मी आता बघा दोन नंबरला विथ माय ब्रदर माझ्या भावासोबत माझ्या भावासोबत भा वा सोबत एन एप्पल म्हणजे सफरचंद सफरचंद खाल्ला खाल्ला बघा किती सोपं इंग्रजीत भाषांतर इंग्रजी जर वाक्य दिले असेल तर मराठीमध्ये मी माझ्या भावासोबत सफरचंद खाल्ला दिसतंय वाक्य तुम्हाला समोर भाग पाडायचे एक आय इन वन मिनिट दोन अ काइट तीन मेड चार आय मेड अ काइट इन वन मिनिट आता त्याचं मराठीमध्ये भाषांतर आय म्हणजे मी दोन नंबरला काय आहे इन वन मिनिट म्हणजे एका मिनिटात एका मिनिटात मी टा तो एका मिनिटात तीन नंबरला अकाईट क, अकाईट म्हणजे पतंग मेड बनवला मी एका मिनिटात पतंग बनवला आता क्रमांक देऊ त्याला आय एक द वॉटर दोन हिम तीन उष्ण चार आता आपल्याला त्याचं मराठीमध्ये भाषांतर करायचं आय म्हणजे मी मी इन द वॉटर पाण्यात हिम म्हणजे त्याला पुष्ड ढकलले मी पाण्यात त्याला ढकलले किंवा मी त्याला पाण्यात ढकलले आता बघा वाक्य बाग दिले आहे पुढं आय अ क्वेश्चन अबाऊट मून एक आता उलटं चालायचं दोन तीन चार आता हे वाक्य तुम्ही कमेंटमध्ये कमेंट करा बघूया किती जणांचं बरोबर रह येत आहे धन्यवाद